नमस्कार यूट्यूबच्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणीनं काही दिवसांपूर्वी मी मनमुक्त संवादमाला म्हणून एक कार्यक्रम सुरू केला होता पण श्रोत्यांचा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि एकंदर सगळी रचना बघता मी तो थांबवला आता थांबवल्यानंतर मला फोन यायला लागले किंवा ईमेल्स आल्या की परत सुरू करा तर मी थोडं चिंतन केलं आणि मी असा विचार केला की मनमुक्त संवाद मला याच्याऐवजी शीर्षक आहे थोडं आणि या बदललेल्या शीर्षकाअंतर्गत वेगळ्या पद्धतीनं मी तुमच्याशी गप्पा का मारणार दर शनिवारी रात्री हा एपिसोड मी अपलोड करणार आणि त्या आठवड्यामध्ये ज्या घटना घडल्या असतील त्या घटनांपैकी एखादी घटना घेऊन मी तुमच्याशी गप्पा मारणार मला काय वाटतं ही संकल्पना त्या पाठीमागे आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं नवीन शीर्षक आहे वाटतं आहे ते वाटतोय त्यामुळे मला जे वाटतं आहे ते मी तुम्हाला वाटतो आहे अशी भूमिका घेऊन मी आपल्याशी हा संवाद साधणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करणाऱ्या माणसाला सांगा की सबस्क्राईब करा म्हणून त्याचं कारण असं आहे की माझ्या कार्यक्रमाचा हेतू जो असतो तो ज्ञान आणि प्रबोधन या दोन्ही किनाऱ्यांची रचना घेऊन मनोरंजनाची नदी वाहते असा विचार करून मी आपल्याशी गप्पा मारतो कधी केवळ करमणूक अशी कल्पना करून मी संवाद साधत नाही आणि त्यामुळे सोशल रिफॉर्मेशन थ्रू परफॉर्मिंग आर्ट अशी कल्पना करून माझ्या तुमच्याशी एक गप्पा आहेत त्यामुळे प्रतिसाद द्यायला शिका प्रतिक्रियेपेक्षा प्रतिक्रिया ही नेहमी नकारात्मक असते कारण तिथे मेंदू नसतो प्रतिक्रिया ही तुमच्या मज्जारज्जीतून येते आणि प्रतिसाद नेहमी मेंदूतून येतो म्हणून हॉस्पिटलमध्ये सुद्धा बऱ्या होणाऱ्या पेशंटला डॉक्टर म्हणतो की ही इज रिस्पॉन्डिंग आणि आजारी त्याला म्हणतात त्याला रिॲक्शन आली म्हणून तेव्हा रिॲक्शन देऊ नका आहार निद्रा भय आणि मैथून या चार गोष्टी असतात त्या तुमच्या मज्जाला येतात त्या ॲनिमल इन्स्टिंग्ट आहेत त्या प्रतिक्रियेमध्ये असतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो प्रतिसादाचा जो मेंदू घेऊन येतो तो सकारात्मक असतो एकदा माझ्या कार्यक्रमाला का प्रेक्षक आणि स्त्री आणि पुरुष बसले ते प्रेक्षकांमध्ये आणि एक उडणारं रा झुरळ आलं आणि ते उडणारं रा झुरळ एका बाईच्या अंगावर जाऊन बसलं तर ती बाई जोरात ओरडायला लागली झुडतं उरळ झुडतं उरळ असं ओरडायला लागली झुळालाही कळे ना हे असं काय ओरडते तिला म्हणायचं होतं उडतं झुरळ पण ती घाबरली झुरळी झुरळही तिकडनं उडालं ते दुसऱ्या बाईच्या अंगावर जाऊन बसलं दुसऱ्या बाईनी सुद्धा लिहिता येणार नाही असा एक आवाज आपल्या घशातून काढला मग तिकडनं ते उडाले का पुरुषाच्या अंगावर जाऊन बसलं पुरुषांनी झुराकडे बैलं आपल्या मुठीत पकडलं आणि फेकून दिलं पुरुषांनी काय केलं पुरुषांनी प्रतिसाद, प्रतिसाद दिला झुराला प्रतिसाद दिल्यामुळे पुरुषाचा मेंदू म्हणाला माझा आकार केवढा तुझा आकार केवढा असं झुराला म्हणाला आणि फेकून दिलं म्हणजे या दोघींचे आकार काही लहान नव्हते प्रश्न असा आहे त्यांनी प्रतिक्रिया दिली त्यामुळे आहार निद्रा भय मैथूनमधलं भय बाहेर पडलं आणि मग हा सगळा गोंधळ उडाला माझी तुम्हाला विनंती आहे आयुष्यात मस्तबिंदास चोवीस तास असं माझ्यासारखं जाण्यासाठी हा उपक्रम सुरू करा स्टार्ट रिस्पॉन्डिंग प्रतिसाद द्यायला सुरुवात करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला जे वाटतं आहे ते मी का वाटतोय आणि म्हणून येत्या शनिवारपासून म्हणजे हा पहिला एपिसोड ज्याला आपण बघायचा कार्यक्रम म्हणतो तसं परंतु ह्याच्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये घडलेल्या घटनेतला एखाद्या घटनेचा धागा पकडून मी तुमच्याशी गप्पा मारणार शिक्षक लक्षात ठेवा वाटतंय ते वाटतो आहे आणि मग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही वाटा किती सोपं आहे ना असो पुन्हा भेटूया पहिल्या एपिसोडसाठी शनिवारी आजचा एपिसोड केवळ तुम्हाला माहिती देण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा शेअर करा बेल वाजवा कारण एकच की हा कार्यक्रम असा आहे जो सोशल रिफॉर्मेशन समाजातल्या बदलांचा विचार करतो करमणूक करता करता मनोरंजन करता करता ज्ञान आणि प्रबोधनाचा एक मार्ग खुला करण्याचा मी प्रयत्न करतो कुठल्याही प्रकारचा डोस न देता सो <laughs> भेटूया so, पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार